स्पर्धेची आहे आणि या स्पर्धेचा नियम आहे 5 षटकांची मॅच, 4 षटकांमध्ये आपण 20 मिनिटांमध्ये 4 षटक संपवायची आहेत, याची आपण दखल घ्यायची आहे. अन्यथा इथे मात्र 5व्या षटकामध्ये एका खेळाडूला पुन्हा एकदा पॉवर प्ले मध्ये आणलं जाईल, याची दोन्ही टीमच्या कॅप्टनने नोंद घ्यायची आहे. जर का बघायला गेलात तर 5 षटकांची मॅच, त्यामध्ये पाहूयात कशा प्रकारे परफॉर्मन्स केला जाईल. आज जर का बघितलात तर महिला जागतिक दिन पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये तसंच पहिला बॉल विकेट होण्याची शक्यता यावेळी सुरेख चेंडू पाहायला मिळतोय आणि त्यावरती एक धाव रोखू शकत नाही. आज अर्थातच आज जागतिक महिला दिन आहे. जागतिक महिला दिनाची हार्दिक शुभेच्छा. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला, ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो कलेचा कलाईचा तो मुक्तेचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो कलेचा राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो इथे मात्र सीतेचा राम झाला. प्रत्येक मान व्यक्तीला जीवनात आणि यशात सिंहाचा वाटा म्हणून स्त्री यांना स्त्री शक्तीला माझा प्रणाम कोटी कोटी सलाम. मैदानावरती कॉन्सन्ट्रेट करूयात. जिथे मात्र मॅच चालू आहे कोंढरी आणि एका बाजूला मातवली, त्यामध्ये मैदानावरती पहिली विकेट पतन मैदानावरती पाहायला मिळतोय. कमांड इज ए फलंदाज पाहायला मिळेल. आता मात्र ज्या फलंदाजशी इथे मात्र जरूर प्रेक्षक वाट पाहत होते आणि तोच फलंदाज अर्थातच मैदानावरती सोनू पाटील ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल, जो जसा काही मैदानावरती आला तसा इथे मात्र आमचे मंडप डेकोरेशनचे मालक अर्थातच सचिन दादा गबाडिया यांच्याकडून प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि जर का चौकारांची हॅट्रिक लगावली तर 500चं कॅश प्राईज. इथे मात्र सोनू पाटील मैदानावरती आलाय तशी इथे मात्र बक्षिसांची खैरात पाहायला मिळवाय. मैदानावरती चेंडू क्रमांक आतापर्यंत संपुष्टात आले ते म्हणजे 2 धावपटलावरती 1 धाव ऑन स्कोरबोर्ड. पुढील चेंडू गोलंदाज राजेश यावेळच्या चेंडूवरती आल्या आल्या मोठा फटका मारायची आवश्यकता होती का, यावेळी जेल निसटला जातोय आणि सोनू याला मिळतोय जीवनदान. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 धावा फलकावरती पाहायला मिळतात. इथे मात्र कुठेतरी हलवार पद्धतीने सुरुवात केली जाती आहे फलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून, अर्थातच जय हनुमान कोंढरी या टीमच्या माध्यमातून. 3 चेंडू संपलेत. 2 धावा फलकावरती पाहायला मिळतात. अजूनही या षटकातील 3 चेंडू येणं बाकी असतील. आता मात्र जर का बघायला गेलात पहिली मॅच झाली बीसीसी भेंडकल, त्यामध्ये आर एस कोट नका या टीमनं सामना जिंकलाय. यावेळी सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग इट्स अ वाव कमांड इज ए बाजूला कोंढरी त्यांच्या विरुद्ध मातावली शावलीचा फटका आऊट एका ना ताव चेंडूला पटवून दिलाय बॉटलिंगच्या बाहेर 7व्या साडी षटकार कमांड इज ए
फुल सक्सेसफुल करता आला नाही. आता मात्र पहिला चेंडू निर्धावला आहे. गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज आपण पाहू शकाल. मनीष पाटील गोलंदाजच्या मार्क वरती पाहायला मिळतोय. सन्माननीय रवी मांडेलकर यांच्याकडून पुन्हा एकदा बक्षिसांची खैरात. षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सोनू याच्यासाठी इथे मात्र षटकार हॅट्रिकला 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र रवी मांडेलकर यांच्याकडून. जर का विजय यांनी आधीचे 2 षटकार मारले त्यासाठी अमित भगत यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं गेलंय. थँक्यू सो मच. इथे मात्र चौकार आलाय. चौकारांना फलकावरती नजर टाकूयात. 22 धावा ऑन अ स्कोरबोर्ड पाहायला मिळतात. सोनू साठी फलंदाजीला आलाय तशी इथे मात्र बक्षिसांची खैरात खैरात आणि खैरात लागली गेली आहे. 3 षटकारांसाठी रवी मांडेलकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळतो आहे. पव्यात पुढील चेंडू घेऊन गोलंदाजच्या मार्क वरती. यावेळचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. यावेळेस इथे मात्र एक धाव रोखू शकत नाही. एक धाव मिळेल सोनूला, एक धाव मिळेल आपल्या कोंडरेट टीमला. धावपटलावरती नजर टाकूयात. आता मात्र धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. त्या म्हणजे आतापर्यंत 1 बाद 23 धावा. चेंडू क्रमांक 3 आतापर्यंत मैदानातून संपुष्टात आलेत. गोलंदाजच्या मार्क वरती गोलंदाज मनीष पाहायला मिळतोय. 3 चेंडू 24 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे 3 बॉल या पॉवर प्लेच्या षटकामधील येणं बाकी असतील. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ही मॅच एक मोठी मॅच पाहायला मिळतो आहे. दोन्ही उरण विभागातील दादा संघ पाहायला मिळतात. या वेळच्या चेंडूवरती इथे मात्र काही चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू ऑफस्टिक सोडून जाणारा पाहायला मिळतो आहे. अतिरिक्त धाव जोडली जाईल. 1+1 अशा 2 धावा आल्यात. आता मात्र 2 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 25 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडू येणं बाकी असतील. 3 चेंडूंवरती एखादा मोठा फटका आला तर आता मात्र जरूर ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये बिग टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. शावळीचा बॉल ते सरार पाहायला मिळाला गेलाय. फलंदाजच्या 4 मुंडा चीट केल्या जातात. पंचवीस धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळीचा चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढला. एक धाव कम्प्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि यावेळेस तू महिमाच्या स्वरूपामध्ये बाल बचावलाय. तो म्हणजे फलंदाज सोनू पाटील. जर विजयाच्या बॅटमधून 50 धावसंख्या आल्या तर इथे मात्र बादशाह भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पाहत इथे मात्र कोंडरी टीम मैदानावरती उतरली आहे का आणि इथे मात्र बक्षिसांची खैरात लावली जाते का. इथे मात्र आतापर्यंत चेंडू संपलेत मैदानावरतून 5 धावफलकावरती धावा आहेत. त्या म्हणजे आतापर्यंत 27 धावा ऑन अ स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. एक कडेच्या मोबदल्यामध्ये 27 धावा या धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू मनीष याच्या ड्रिंक स्मेल मधील शेवटचा बॉल. यावेळच्या चेंडूवरती मोठा फटका मारायचा प्रयत्न केला. तदनंतर क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात पाहायला मिळतो आहे. यावेळी स्तुतू महिमाच्या स्वरूपामध्ये जरूर इथे मात्र 1 धाव आली आहे. एका धावेच्या मदतीनुसार बघता बघता 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावरती प्रति षटकामध्ये 14.00 ची सरासरी राखली आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे. ऐकूयात सुमधुर संगीत.
सोनू पाटील विराट कोहलीचा फॅन आहे. विराट कोहली जशा पद्धतीने वन डाऊनला येतो आणि तशा प्रकारे तो मैदानावरती वन डाऊनला आलाय आणि विराट कोहलीची जसं सरासरी जी पाहायला मिळते प्रति षटकामध्ये तीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बघता बघता 12 चेंडूंचा खेळ संपलाय. आतापर्यंत धावा या धावफलकावरती 28 आहेत. अजूनही 3 चेंडू येणं बाकी असतील. पव्या 3 चेंडू 3 षटकांमध्ये कितपर्यंत धावा या उभारल्या जातील. यानंतरची होणारी मॅच एका बाजूला मोरावे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये बोरी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर आपली रिपोर्टिंग आमच्या कॉम बॉक्समध्ये पोहोचवायची आहे. कृपया गाड्या ज्या आता आल्यात त्यांनी आपण पार्किंग स्लॉटमध्ये गाड्यांना ठेवायच्यात. आपल्याला पार्किंगसाठी जागा केली गेली आहे तिथे मात्र आपल्या गाड्या आपण पार्किंगमध्ये लावायच्यात. बघता बघता षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलाय. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल आणि जिथे मात्र झेल होण्याची शक्यता आहे. झेल टिपलाय आणि फलंदाज सोनू पाटील होईल बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीजे. तोच फलंदाज लवकरात लवकर मैदानावरून सस्त्यात बाद झालाय. अर्थात सोनू पाटील नावाचं वादळ मैदानावरून लवकरात लवकर शांत करण्याचं काम इथे मात्र गोलंदाज राजेश मात्र याच्या माध्यमातून केला जातोय. पहिला चेंडू संपलाय. आता मात्र 28 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. धावा येत होत्या या मोठ्या फटक्यांची आवश्यकता नव्हती आणि ते मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये सोनू झालाय. लवकरात लवकर बॅक टू पवेलियन. आता मात्र जरूर विजय याच्यावरती संघाची दारोमदार पाहायला मिळतोय. दोन षटकार असे लगावले की ते मात्र प्रेक्षकांना त्यांना मंत्रमुग्ध केलाय. विजय याच्यासाठी एक सुवर्ण संधी आली आहे. लगातार 2 6 साठी अंगना बॉईज यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. काय इथे मात्र बक्षिसांची खैरात लावली जाती आहे. अण्णा बॉईज यांच्याकडून तब्बल 10,000. पव्यात आता मात्र लगातारचे 2 6 इथे मात्र लगावले जातील का. इथे मात्र विजय यांच्या बॅट मधून 28 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पुढील शेंडू कशा प्रकारे हाताला जाईल पव्यात पाहण्याजोगी असेल. नऊ सेकंड वरती आपण जरूर विजय याला पाहू शकाल. कोहिनीर हिरा हा जरूर त्याला म्हटलं जाईल. जावेलचा बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न केलाय. बॅटन बॉलचा संपर्क येत नाहीये. शेंडू निर्धावाला आहे. आता मात्र बघता बघता शेंडू क्रमांक मैदानावरून 2 संपुष्टात आलाय आणि धावपटलावरती 28 धावा पाहायला मिळतात. 28 वरती इथे मात्र दुसरा फलंदाज मैदानावरून सोनू पाटील बाद झालाय. पव्यात आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रथमेश पाहायला मिळतोय. पव्यात पुढील चेंडू. यावेळचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा स्लोवर वन टाकला त्यानंतर इथे मात्र पुन्हा एकदा निर्धावला. आता मात्र बघता बघता 3 चेंडू संपुष्टात आलेत. या षटकाची आवश्यकता होती तो षटक मात्र प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज राजेश मात्रे पाहायला मिळतात. 28 धावा ऑन द स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. आतापर्यंत 2 फलंदाज मैदानावरून बाद झालेत. यावेळच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज प्रथमेश होईल बॅक टू दी पवेलियन. डिजेटॉक जिथे मात्र आपला प्रवेशद्वार आहे तिथे मात्र जी 4-व्हीलर गाडी आहे ती आपल्याला काढायची आहे याची आपण दखल घ्यायची आहे. इथे मात्र लवकरात लवकर ती गाडी आपण मैदानावरून काढायची आहे. अन्यथा इथे मात्र आयोजक आपल्यावरती काय केलं जाईल त्याची आपण नोंद घ्यायची आहे. इथे मात्र मैदानावरून चेंडू क्रमांक आलेत संपुष्टात ते म्हणजे आतापर्यंत 4 आणि धावफलकावरती 28 धावा. जर का बघायला गेलात तर 28 धावसंख्येवरून गाडी काय पुढे जायचं नाव घेत नाही आहे. 28 धावसंख्येवरती गाडी अडकली गेली आहे आणि आतापर्यंत 28 वरती 2 विकेट्स बाद झाल्यात. सोनू पाटील बाद झाल्यानंतर मैदानावरून तू चल मी आया अशी परिस्थिती पाहायला मिळतो आहे.
जिथपर्यंत विजय स्ट्राईक एंड वरती आहे तिथपर्यंत जरूर कोणतरी टीमला आपल्या अशा पल्लवित करू शकतात. दोन लगातार दोन सिक्स साठी इथे मात्र जरूर अण्णा बॉईज यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. पाव्यात ते दोन षटकार इथे मात्र लगावले जातील का. पाव्यात पुढील चेंडू. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. यावेळच्या चेंडूवरती लेग बाईच्या रूपानं ही धाव जोडली जाईल. एक धाव आली आहे. एका धावेनं धावफलक पुढे चाललाय. बऱ्याच उशिरानंतर धाव आली आहे. 29 धावा धावफलकावरती पाहू शकाल. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये जरूर राजेंद्र घरत, नवीन शेवा गावचे यांना पाहू शकाल. लेग पंचांच्या भूमिकेमध्ये जरूर सुरेश मात्रे यांना पाहू शकाल. अर्थातच मुलेखंड गावाला बिलॉंग करतात त्यांना पाहू शकाल. स्कोररच्या भूमिकेमध्ये जरूर पाहू शकाल. अनिकेत मात्रे जोडले गेलेत कॉम बॉक्स मध्ये. जरूर मागच्या इनिंग मधील आवाज ऐकला सानपाडा गावाचा. अर्थातच सुनील जी लांबोर यांना ऐकलात. बघता बघता षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 29 धावा धाव फलकावरती आहेत. जव्या डीजे मास्टर यांच्याकडे ऐकवत एक सुमधुर संगीत. या स्पर्धेतलं पहिलं मेडल षटक पाहायला मिळालं असतं. आता मात्र चौथ्या षटकासाठी गोलंदाजाला प्राचारित केलं गेलंय. अर्थातच सचिन मात्रे याला प्राचारित केलंय. धाव फलकावरती 29 धावा आहेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय. रोमेश याला पाहू शकाल. नॉन स्ट्राईक एंडवरती विजयला पाहताय. त्याला त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. ती म्हणजे दोन चेंडूंवरती दोन षटकार लगावले. नागाव गावचे उद्योजक सन्माननीय संकेत मात्रे आपण आमच्या अतिथी मंचावरती यायचंय. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत असेल. जिथे मात्र स्ट्राईक एंड वरती आता फलंदाज आलाय. अर्थातच विजय याच्यासाठी दोन षटकारांसाठी अंगना प्रिया बॉईज यांच्याकडून इथे मात्र तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राईज आलाय. आणि पाहुयात आता मात्र डॉट बॉल आलाय. आता मात्र चेंडू क्रमांक मैदानातून संपुष्टात आतापर्यंत 2 आलेत. धाव फलकावरती 30 धावा प्रगतीपथावरती पाहायला मिळतो आहे. चौथं षटक ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळतो आहे. पव्यात अजूनही 4 चेंडू येणं बाकी असतील. 4 चेंडूंवरती एखादा मोठा फटका आला तर या षटकाची बिग टोटल पाहायला मिळेल. पव्यात पुढील चेंडू. यावेळचा बॉल मोठा फटका लगावलाय आणि यावेळी जेल टीपला जातोय आणि मोठा मासा कळायला लागलाय. विजय होईल. बॅक टू दी पवेलियन डीजे टॉक. थँक्यू डीजे. अर्थातच नागाव गावचे उद्योजक संकेत दादा मात्रे आपण आमच्या अतिथी मंचावरती यायचा. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत असेल. जिथे मात्र मोठी विकेट मैदानावरती पडली आहे. अर्थातच विजय याला मात्र आता मात्र बाद व्हावं लागलाय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. आता मात्र कुठेतरी धावेना रोग लावण्याचं काम केलं जातो आहे. मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात केलाय. एक धाव तर येईल. दुसरीचा प्रयत्न यावेळेस केला जात नाही आहे. एक धाव येईल. एका धावेनं धावफलकावरती आता मात्र पुन्हा एकदा नजर टाकूयात. ती म्हणजे धावफलक 31 पर्यंत जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 4 चेंडू संपलेत. शेवटचे 2 बॉल आता मात्र येणं बाकी असतील. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज घेऊन सज्ज होईल. 5वा बॉल
ज्यावेळच्या बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, जर का डायरेक्ट हिट झाला असता तर जरूर काम तमाम झाला असता, पण तसं इथे मात्र काही करताना पाहायला मिळत नाही आहे. एक धाव आली आहे. तर करंजा कोंढरी या टीम साठी प्रत्येक सिक्स साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. करण साठी इथे मात्र प्रत्येक सिक्स साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं आहे. आणि इथे मात्र अंगना बॉईज यांच्याकडून एक षटकारासाठी तब्बल 10000 रुपयाचं कॅश प्राइज आलं आहे. आणि प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं आहे. पाहुयात आता मात्र षटकार लगावला जाईल का. यावेळेस मोठा फटका आलाय, शेडू थांबणार नाहीये, शेडू जाईल आउट ऑफ दी पार्क. 10000 रुपये आमच्या मंचावरती आता मात्र जमा झालेत. जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे, ऐकूयात एक सुमधुर संगीत. सन्मान्य दीपक कंधारे उर्फ पिंट्या शेठ आणि संकेत पाटील, आपण आमच्या अतिथी मंचावरती यायचंय. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत असेल. जिथे मात्र प्रत्येक षटकारासाठी आता मात्र गणेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एक षटकार लगावला काय आणि 10000 रुपयाची कॅश प्राइज जिंकली काय. फलंदाचं नाव आहे करण भोईर, याने इथे मात्र षटकार लगावला आणि 10000 रुपयाचं कॅश प्राइज जिंकलाय. ते म्हणजे अंगना बॉईज, अंगना प्रिया बॉईज यांच्याकडून तब्बल 10000 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. बक्षिसांची खैरात खैरात आणि खैरात पाहायला मिळतोय. ज्यावेळचा बॉल, पंचांचा इशारा आलाय, इट्स अ नो बॉल. आता मात्र जरूर फलंदाजासाठी फ्री हिट असेल. उघडा डोले पहा नीट या चेंडूवरती पाहायला मिळेल, ती म्हणजे तुम्हाला फ्री हिट. फ्री हिटचा बॉल, ज्यावेळच्या बॉलवर मोठा फटका मारायचा होता. एक धाव आली आहे लेग बाईसच्या रूपानं. आता मात्र एका धावेनं त्या फलकावरती नजर टाकूयात. आतापर्यंत धावा झाल्यात त्या म्हणजे 41 धावा. अजूनही या षटकातील आता मात्र शेवटचे 5 बॉल येणं बाकी असतील. पाहुयात प्रत्येक षटकारासाठी गणेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ज्यावेळचा बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. पंचांचा इशारा आलाय, पुन्हा एकदा इट्स अ नो बॉल. यानंतरची होणारी मॅच भुवनेश्वर बोरी आणि त्यांच्या विरोधामध्ये मोरावे टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण पहिली इनिंग संपवायची, आतमध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी दिली जाईल, याची आपण दखल घ्यायची आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मैदानावरती नो बॉल आलाय. पाहुयात पुढील बॉल, प्रीटचा बॉल काय घडलं जाईल. शावेलचा बॉल वरती, या कुठ टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण, चेंडू चाललाय सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. यानंतरची होणारी मॅच, एका बाजूला उरण विभागातील संघ अर्धा तास बोरी आणि त्यानंतर नवी मुंबई विभागातील मोरावे, दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस करण्यासाठी यायचंय. आतापर्यंत मैदानावरून चेंडू संपुष्टात आले ते म्हणजे 2 आणि धाफलकावरती धावा आहेत 47 धावा धाफलकावरती पाहायला मिळतात. ज्यावेळचा बॉल, पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय, इट्स अ नो बॉल. आता मात्र जिथं धावांची आवश्यकता होती आणि त्या धावा मैदानावरती पाहायला मिळतात त्या मातावली टीमच्या माध्यमातून इथे मात्र धावा दिल्या जात आहेत. इथे मात्र ना दसरा ना दिवाळी, इथे मात्र धावांची मिळाली आहे. ते मात्र थर्ड अंपायर रिव्ह्यू केला जातोय.
आतापर्यंत दोन बॉलचा खेळ संपलाय. धावफटला वरती धावा, आतापर्यंत 48 पाहायला मिळत आहेत. ते मात्र थर्ड अंपायरचा इशारा आला, इट्स अ फेअर डिलिव्हरी पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, या बॉल वरती निर्धावलाय. आता मात्र चेंडू क्रमांक मैदानावरतून तिसरं संपुष्टात येईल आणि धावफटला वरती धावा. 48 पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडू येणं बाकी असतील. 3 चेंडूंवरती एखादा मोठा फटका आला तर या षटकाची बिग टोटल पाहायला मिळेल. 5 षटकांमध्ये कमीत कमी जर का 60+ धावा केल्यात तर इथे मात्र तुम्हाला सामना जिंकण्याची कुठेतरी एक मोठी क्षमता पाहायला मिळेल. तर टॉस साठी यायचं आहे, चला मोरावे आणि बोरी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं आहे. ज्या वेळच्या चेंडूवरती आता मात्र पंचांचा इशारा आलाय. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय, पुन्हा एकदा फ्री हिट, पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. आता मात्र अतिरिक्त आणि अतिरिक्त धावा जोडल्या जात आहेत, तब्बल 49 धावा आता मात्र स्कोर बोर्ड 48 धावा पाहायला मिळतात. ज्या वेळच्या बॉल वरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, एक धाव आली आहे, एक धाव रोखू शकत नाही आहेत एका धावेने. आता मात्र कॉंग्रॅच्युलेशन टीम कोंढरी, 50 धावा आहेत धावफलकावर. एकोणपन्नास धावा धावफलकावरती आहेत. यावेळचा चेंडू आता मात्र स्लोवर वन पाहायला मिळतोय. तर इथे मात्र दोन्ही टीमला आम्ही सांगू इच्छितो, यावेळचा बॉल पुन्हा एकदा तेज तरार पाहायला मिळतोय. चला टॉस साठी एक मोरावे आणि बोरी दोन्ही टीमचे टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. मोरावे टीम जर का शेवटचा बॉल इथे मात्र पडला गेला, आता मात्र आयोजकांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल आणि इथे मात्र त्याची अंमलबजावणी आम्ही जरूर तुमच्यापर्यंत करू. चला बोरू टीमचा कॅप्टन आलेला, मोरावे टीम कॅप्टन टॉस साठी या. चला प्लीज लगेच टॉस साठी या. मोरवे टीमचा कॅप्टन, बोरी टीमचा कॅप्टन आलेला. विजयासाठी 30 चेंडू आणि 50 धावसंख्येची आवश्यकता असेल. चेक विशाल दादा यांच्या उपस्थितीमध्ये आपण नेक्स्ट मॅच टॉस करणार आहोत. कॉल करेल बोरी टीमचा कॅप्टन. यस, बोरी टीमचा कॅप्टन इथून मात्र कॉल करणार. इट इज कॉल हेड आणि इथे मात्र हेड आला. प्रथम तर टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. ही स्पर्धा खेळत असताना इथे हे वातावरण कसं वाटलं आणि या स्पर्धेबद्दल या आयोजनाबद्दल आपण काय बोलू शकाल? स्पर्धा तर मस्त आहे आणि आयोजन पण चांगलं आहे, खेळायला मजा येईल. स्पर्धा आवडली का आणि पुढच्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये एंट्री कराल का? हो, स्पर्धा तर आवडली, पुढच्या वर्षी पण एंट्री नक्की करू. येस, थँक्यू सो मच. हा होता बोरी टीमचा कॅप्टन, जिथे मात्र टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. अफलातून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सरपंच माजी सरपंच चषक 2024 ची स्पर्धा आपण बघतोय. यस, ओल्ड कॉम्बॉक्स जिथे मात्र जॉईन होतील गिरज सर. 30 चेंडू आणि 50 ची आवश्यकता आहे ओल्ड कॉम्बॉक्स.
येस नेक्स्ट इनिंग ज्या प्रकारे स्टार्ट होईल ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये राजेंद्र जी भगत सरांना जे मात्र चिरनेरचे आहेत. हॅलो, थँक्यू शंतनू चव्हाण आणि सुनील लांबोर, सानपाडा विभागातील एक सुमधुर असा आवाज. चालू असणारा सामना पहिल्या फेरीमधला तिसरा, कोंढरी विपक्ष महातवळी. कोंढरी संघानं 49 धावसंख्या उभारल्यात आणि 50 धावांचं आव्हान महातवळी या टीमसमोर ठेवलंय. पाहायचं आहे 50 धावांचं आव्हान कशा रीतीने पार करेल हा संघ. अतिशय चांगली शिस्तबद्ध अशी स्पर्धा, आयोजकानं घेतलेली अथक मेहनत. अजी माजी सरपंच ट्रॉफी अर्थात जितेंद्रजी घरत आणि अजयजी म्हात्रे यांच्या नावाने स्पर्धा. आयोजक जीवित म्हात्रे रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक अतिशय आक्रमक दर्जाचा हा खेळाडू. स्मित म्हात्रे, सनी म्हात्रे, रोहन म्हात्रे, सचिनजी घबाडे उपसरपंच चिरनेर, साई दर्शन कला क्रीडा मंडळ, चिरनेर मित्र परिवार आणि सर्व मुलेखान ग्रामस्थ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आज आपण एन्जॉय करताय. मुलेखानच्या या नगरीमध्ये अतिशय शिस्तबद्ध आणि अतिशय नेत्रदीपक असं हे आयोजन प्रेक्षकांची मांदियारी या उरणच्या नगरीमध्ये पाहायला मिळाली. 24 लाईव्ह एक उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्वालिटी. संदेशजी पाटील बोर्ले निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि सायद्रच्या कुशीमध्ये आपल्याला गाव. 50 धावांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सरामी मैदानाच्या आतमध्ये गेली. वैभव पाटील आणि तेजेश म्हात्रे. 50 धावांचा आव्हान चांगला सामना होईल यातील मात्र शंका नसेल. धनेश म्हात्रे येतो गोलंदाजीसाठी P1 चं पहिले षटक घेऊन. ज्या षटकामध्ये 30 यार्ड सरकारचा निर्बंध असत ते षटक अतिशय जोखमीच असत. ते फेकण्यासाठी आला हा गोलंदाज. 50 धावांचं आव्हान आहे. तेजस म्हात्रे आणि वैभव अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. धनेश हा गोलंदाज पहिला षटक फेकल. यावेळी समोर असणारा फलंदाज वैभवसाठी 50 धावा प्रति षटकामागे 10 ची सरासरी राखायची आहे. यावेळी खऱ्या अर्थानं आयोजकांचं कौतुक करावं लागेल. आयोजक जर आपण बघितलं, बॅनर बघितलं, सर्व धर्मसंभाव सर्वपक्षीय ही स्पर्धा. कारण या बॅनरवर बघितलं तर अनेक पक्षाचे अनेक आयोजक आहेत. कोणी BJP, कोणी शिवसेना, कोणी काँग्रेस. हे खऱ्या अर्थानं एकीच बळ. पहिला चेंडू यावेळी धनेशचा. वैभव खेळताना चेंडू निर्धाव. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता वैभवचा, त्या प्रयत्नामध्ये असफल झाला. हा खेळाडू चेंडू गेला निर्धाव. धावसंख्येमध्ये आतापर्यंत खाते कोणाचं बाकी असेल. टीम मातवळी या टीमसाठी सज्ज होतोय धनेश. नेक्स्ट चेंडू वैभवसाठी. हा चेंडू यावेळी प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरनं क्षेत्रचकाच्या मस्तकावर दस्तक देणार हा षटकार. DJ कृपया जे गेटच्या समोर जे गाडी आहे MH46BK 2408 2408 ही गाडी आपण काढा. अन्यथा आयोजक जर आलं 10 मिनिटाच्या आज जर आपण ती गाडी काढलीच नाही तर मात्र आयोजकांचा आता मात्र राग अनावर होईल. आणि मग गाडीची हवा काढली तर जिम्मेदार तुम्ही असाल. ही नम्र विनंती आयोजकांच्या वतीनं तुम्हाला असेल. 2408
या चेंडूवर आला चौकार डीजे. वैभव मात्र आता बरसलाय या सामन्यामध्ये. पहिल्या चेंडूवर एक षटकार नंतर चौकार. धावसंख्या पोहोचली बिनबाद 10 वर. डान्सिंग डाऊन विकेट. बॅटची एज लागून चेंडू समोर थांबला. एक धाव या चेंडूवर. एका धावसंख्या संघ पोहोचतोय 11 वर. 50 धावांचा आव्हानचा पाठलाग करत असताना आतापर्यंत चांगली सुरुवात. बिनबाद 11 अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली मातवळी या टीमची. स्ट्राईक झाला रोटेट सलामीचा दुसरा फलंदाज एक आक्रमक दर्जाचा. आज अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण या खेळाडूला अनेक वेळा पाहिलंय. तो संघाचा संघ नाही तेजस म्हात्रे. यावेळी हा चेंडू अतिशय नेत्रदीपक क्लास या चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज तेजस बॅटमन आणि हा चेंडू असणार आहे नो. म्हणजे या चेंडू मिळाल्या 5 धावा डीजे. पाच धावसंख्येने संघ पोहोचते 16 वर आणि हा चेंडू असेल फ्री हिट मुक्त चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा खेळला अतिशय नेत्रदीपक. फाइनल लेगच्या दिशेने गेलाय. सी मराच्या पार आणखी एक चौकार. पन्नास धावांचा आव्हानचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 20 धावा. आता येणारे काही चेंडू असतील खूप महागडी अशी गोलंदाजी. यामध्ये वेरिएशन डान्सिंग डाऊन द विकेटचा प्रयत्न केला. चेंडू भिरकावलाय सी मराच्या पार अतिशय उत्तुंग आला दर्जेदार षटक. सहा धावसंख्येने संघ पोहोचतोय 26 धावसंख्येवर. अतिशय आक्रमक अशी फलंदाजी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये माटवळी या टीमची. गोलंदाजीमध्ये झाला बदल. नवीन आला गोलंदाज हिरेंद्र भगत. 26 धावा. आता येणारे 24 चेंडू असतील आणि 24 धावांची आवश्यकता सामन्यामध्ये राहिले. म्हणजे बॉल टू रन असेल या सामन्यामध्ये. हे षटक अतिशय महत्वपूर्ण असेल. कोंढरी या टीमसाठी कमीत कमी धावा आल्या तर अजूनही या सामन्यामधलं आपलं अस्तित्व राहू शकतोय. पण पहिल्या षटकामध्ये मात्र मातवळी टीमचं कौतुक करावं लागेल. P1 षटकाचा फायदा खऱ्या अर्थाने दोन्ही खेळाडूंनी घेतलाय. तेजस म्हात्रे आणि वैभवनं 26 धावा उभारल्यात पहिल्या षटकामध्ये. नवीन आला गोलंदाज हिरेंद्रचा हा पहिला चेंडू समोर असणारा फलंदाज वैभव साठी. लो पुलटास क्रॉस केला इथे चूक झाली. साधा सोपा असा एक झेल होता तो पकडता आला नाही आणि चेंडू गेला सी मराच्या पार आणखी एक दर्जेदार चौकार. चार धावसंख्येने संघ पोहोचतोय बिनबाद 30 वर. अतिशय
लाजवाब अशी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली माथवळी या टीमची. जरी मरी माथवळी या टीमचा एक आक्रमक खेळाडू अनुभवी सतीश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 30 धावा नंतर हा चेंडू खेळला. मिड विकेटच्या रिझर्व मध्ये एकच चेंडू, एकच धाव या चेंडूवर. एका धावसंख्येने संघ पोहोचले बिनबाद 31 वर. बिनबाद 31 स्ट्राइक झाले रोटेड. सरामीचा दुसरा फलंदाज संघाचा संगणक. आतापर्यंत आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना दिसला हा तेजेश. 31 धावा धावपटल्यावर. रिबा सतीश क्लास पाहायला मिळणार चेंडूवर. तेजस बॅट मधन खऱ्या अर्थाने मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये का खेळतो हा खेळाडू याच उत्तम उदाहरण मैदानच्या आतमध्ये दाखवतोय तेजस डीजे. सहा धावसंख्या संघ पोहोचतोय 37 वर. हा चेंडू पहिल्या चेंडूवर ताकद आणि या चेंडू क्लास पाहायला मिळाला. मात्र पुन्हा एकदा चूक झाली शतसेकडनं. मात्र तिसऱ्या प्रयत्नावर चांगला प्रयत्न केला चेंडू आडवला सीमार अशा जनिक. 2 धावा नक्की आपल्या टीमला अडकवल्या. 2 धावसंख्या संघ पोहोचतोय बिनबाद 39 वर. अजूनही 11 धावांची गरज या सामन्यामध्ये असेल माथवडी या टीमसाठी. 39 धावा धावपटल्यावर. थोडीशी महागडी अशी गोंदाजी कोंढरी या टीमकडनं पाहायला मिळाली. पण कौतुक करावं लागेल माथवडी टीमचं चांगली सुरुवात. पुन्हा एकदा हाई चेंडू नजाकत. क्रिकेटचं मादक सौंदर्य या चेंडूवर पाहायला मिळाला. चेंडू गेला सी मराच्या पार आणखी एक दर्जेदार चौकार. आणखी 7 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये असेल माथवडी या टीमसाठी. सफल झाला होता मात्र यावेळी त्यामध्ये असफल झाला. फलंदाज तेजस 2 षटकं संपली. धावपटल्यावर धावसंख्या झाली ती बिनबाद 43. येणारे 18 चेंडू आणि अजूनही 7 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये असेल माथवडी या टीमसाठी. ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत. त्रेचाळीस धावा. येतो नवीन गोलंदाज अभित कोळी. हा येतो नवीन गोलंदाज. धावसंख्या धावपटल्यावर 43. 18 चेंडू आणि 7 समीकरण या सामन्यामध्ये वैभव खेळतो. यावेळी सामना करणार अभितचा. फक्त डिफेन्स खेळला. सेन्सिबल क्रिकेट स्ट्राइक दिली तेजसला की जो इनफॉर्म खेळतो. आतापर्यंत सामन्यामध्ये 1 धाव 1 धावसंख्या संघ पोहोचतो 44 वर. आता फक्त 6 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये माथवडी टीमसाठी. पुन्हा एकदा खेळला. 2 क्षेत्रक्षक धावतात. यावेळी कदाचित धावची एक नामी संधी होती. 1 धाव मिळाली. 1 धावसंख्या संघ पोहोचते 45 वर. पंचेचाळीस धावा धावपटल्यावर. अजूनही 5 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा रिव्हर्स सॅटन केला यावेळी वैभवच्या बॅटमधनं. आणखी एक दर्जेदार चौकार डीजे. चार धावसंख्या संघ लेवल 49 धावा. 1 धावाची आवश्यकता
यावेळी डिफेन्स आणि मात्र विजय लक्ष दोन षटक आणि चार चेंडू मध्ये पार केलंय मातवळी या टीमनं. मनापासून मातवळी टीमचं हार्दिक अभिनंदन करूया आणि मात्र कोणती टीमला देऊया शुभेच्छा पुढच्या मॅचेस साठी. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्या समोर गुणरेखेचा अहवाल नुसार लगेच